नमस्ते। तर आज आपण कमीत कमी साहित्यात आणि कमी तेल वापरून सुरमई आणि पापलेट फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत। सर्वात आधी मी या माशांच्या तुकड्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि आलं, लसूण, कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या यांचं वाटण करून त्याला लावून ठेवलं। त्याच्यानंतर मी इथे आता रवा, त्याच्यामध्ये तिखट आणि चवीनुसार मीठ, तिखट आणि मीठ आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो आपण, आणि आवश्यकतेनुसार रवा घेतलेला आहे। ते चांगलं एकजीव केलं आणि त्याच्यामध्ये मी आता हे तुकडे त्याला वरून ते लावून घेते मसाला। आणि तुम्ही पाहू शकता की सर्व बाजूंनी आता त्याला मी मसाला कोट करत आहे। त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काहीही ॲड केलं नाही, फक्त आपला जो घरी साहित्य उपलब्ध असतं की जसे रवा आणि आपलं तिखट आणि मीठ हे आपल्या आवडीनुसार घेतलेलं आहे। तर हे सर्व चारही बाजूंनी आता माशांच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे। तुम्ही या माशांच्या तुकड्यांवरती सुरुवातीला लिंबूही थोडा पिळून ठेवू शकता, त्याच्यामुळे चव वाढते। बघा, आता मी सर्व माशांचे तुकडे अशा प्रकारे या मसाल्यामध्ये कोट करून घेते आणि त्याला वरून थोडंसं हळूवार प्रेस करते, त्यामुळे तो मसाला त्यावरती व्यवस्थित चिटकून राहतो। पाहू शकता हा मसाला व्यवस्थित एकजीव करायचा, म्हणजे त्याचं जे मीठ तिखट असतं ते व्यवस्थित सर्व माशाच्या तुकड्यांना एकसारखं लागतं। आता आपण सुरमईचा एक मोठा तुकडा घेऊ आणि त्याला एकसारखं वरून वरच्या बाजूने हा मसाला लावून घेऊ, थोडं प्रेस करू, म्हणजे तो मसाला त्यावरती चिकटून राहील। आता पलटवून दुसऱ्या बाजूनेही आपण तसंच त्याला मसाला हा लावून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित मसाला लावून घेतला। आता अशा प्रकारे राहिलेले बाकीचे सर्व तुकडेही आपण कोट करून घेऊयात आणि आता या थोड्या वेळ आपण याला रेस्ट करून द्यायचं आहे, 10 ते 15 मिनटं। आता 2-15 मिनटांनी मी तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यात तेल घालून 2 चमचे साधारण कांदे पोहे खायचे, आपले 2 चमचे तेल घातले, ते त्याला गरम होऊन दिलं आणि ते आपल्याला गॅस थोडा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे। त्याच्यात आता मी हे कोट करून ठेवलेले माशांचे तुकडे सोडत आहे। बघा, अगदी कमी तेलातसुद्धा हे व्यवस्थित फ्राय होतात आणि याची टेस्टही खूप छान लागते। जरी आपण एक वेगळं काहीही त्याच्यात यूज केलं नाही, जे आपल्या घरात नेहमी उपलब्ध साहित्य असतं त्याच्यातच आपण हे बनवलेले आहेत आणि हे एकदम कुरकुरीत होतात व्यवस्थित भाजल्यानंतर। आता आपण हे पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने नीट भाजून घेऊया। एकदम छान रंग आला आहे सोनेरी। बघा, किती छान भाजले गेलेत। आता 5 ते 10 मिनटांनी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित छान भाजून घ्यायचे। 5 ते 10 मिनटामध्ये हे व्यवस्थित भाजून निघतात। ते थोडेसे उभे करून भाजूया जेणेकरून त्यांच्या कढाई व्यवस्थित भाजल्या जातील। आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊयात। डिशमध्ये खाली मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे जेणेकरून त्याच्यातले जे ऑइल असतं ते थोडंफार त्याच्यामध्ये निघून जातं टिश्यू पेपरमुळे। आता आपण सुरमईचा एक तुकडा घेऊ आणि तो फ्राय करूया। चिमट्याने मी ते तव्यावरती तो तुकडा ठेवलेला आहे आणि आता थोडंसं त्याला बाजूने तेल सोडून घेऊया। इथे जास्त तेलाचीही गरज पडत नाही, तुम्ही मंद गॅसचा मीडियम गॅसवरती हा व्यवस्थित भाजून घ्या। गरज वाटली तर तुम्ही थोडं थोडं कढईने त्याच्यात तेल सोडू शकता। आता थोडा पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने तो 1-5-6 मिनटे भाजून घेऊयात व्यवस्थित। याचे देखील रंग खूप छान आला आहे आणि एकदम कुरकुरीत बनलेले आहेत। आता हे आपले मासा हा तयार झाला। तर हा आपला पापलेट आणि सुरमई फ्राय तयार आहे। कसा वाटला ते नक्की सांगा। बाय।